साताराही हाफ मॅरेथॉनचं आपलं हे सातवं वर्ष आहे आणि यावर्षीची आपली जी थीम आहे, आपण दरवर्षी एखादी संकल्पना घेऊन मॅरेथॉन राबवत असतो. रनिंग हे त्याच्यामधलं बेसिक थीम असतंच, म्हणजे धावणं आरोग्यासाठी हे मुख्य थीम असतं, पण त्याच्यामागे कुठलं तरी एक संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. जसं गेल्या वर्षी आम्ही राजधानी रन केलं होतं, सातारची संस्कृती, सातारचा इतिहास आम्ही हायलाईट केला होता. यावर्षी आम्ही जो थीम घेतला आहे तो आहे बी अ हिरो. हिरो या शब्दाचा शब्दशः हा अर्थ पाहिलं तर पिक्चरमधला हिरो असं आपल्याला वाटतं. सर्वसामान्य माणूस असा विचार करतो हिरो आपण होऊ शकत नाही, आपण सामान्य आहोत. पण आम्हाला या थीमच्या द्वारे असं संदेश द्यायचा आहे की सर्वसामान्य माणूस जे आपल्या आयुष्यामध्ये जे छोट्या छोट्या गोष्टी करत असतो, स्वतःचं कुटुंब सांभाळतो, स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो, समाजासाठी काहीतरी तोसुद्धा कुठेतरी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करत असतो. जरूरी नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस काहीतरी फार मोठं कामच करायला पाहिजे. तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली, कुटुंबाची काळजी घेतली, समाजासाठी काहीतरी केलं तर हे तुम्हीसुद्धा एक प्रकार हिरो असता. तर तुमच्यातला हिरो शोधण्यास मदत करण्याचा आमचा हेतू आहे. सो फाइंड द हिरो इनसाइड यू. हिरो या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता आपापल्या परीने तुमचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स प्रत्येक क्षेत्रासाठी द्यावं आणि आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी योगदान द्यावं आणि अशा प्रकारे आपण सर्वांनीच नायक म्हणजे हिरो व्हावं ही आमची यावर्षीची थीम आहे. आणि या थीमला अनुसरून सर्वांनाच आवडेल अशा प्रकारचे कॅरेक्टर्स, म्हणजे बॉलिवूड, हॉलिवूड किंवा आजकाल मुलांना गेम्स आवडतात, तर त्याच्या माध्यमातून आम्ही त्या प्रकारचे देखावे निर्माण केलेले आहेत की त्यामध्ये हिरोज, सुपर हिरोज दाखवलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला एक प्रकारे मोटिवेशन आहे की तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे हिरो जरी नाही होऊ शकला तरी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने हिरो व्हा. हा संदेश आणि आरोग्याचा संदेश देण्यासाठी सगळे सातारकर आपण इथं पुन्हा सातव्यांदा एकत्र येतो आहे. सर्व सातारकरांना मी विनंती करतो की उद्याच्या एक्सपोला या, पहा हे सर्व आपण साताऱ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही ॲक्टिव्हिटी करतो आहे याचा आम्हाला समाधान आहे आणि सर्व सातारकरांना नक्कीच अभिमान वाटेल अशी मला खात्री आहे. सो ऑल द बेस्ट. उद्या एक्सपो आणि परवा रविवारी आमचा इव्हेंट आहे मेन. सर्व सातारकरांनी बाहेर यावं, साताऱ्यात रस्त्यावर उभं राहावं आणि सर्वांना आपले जे बाहेरून येणारे पाहुणे आहेत त्यांना आणि साताऱ्यातल्या आपल्या धावपटूंना प्रोत्साहन द्यावं, टाळ्या वाजवावेत अशी मी विनंती करतो. थँक्यू. नमस्कार मित्रमंडळींना, मला आज खूप आनंद होत आहे या सातारा हिल मॅरेथॉनच्या सातव्या आवृत्तीबद्दल बोलताना. मी ज्यावेळेला 2012 रनिंग करायला सुरुवात केली त्यावेळेला सुरुवातीला मी 31 धावत होते, पण हळूहळू माझ्या मैत्रिणींनीही माझ्यापासून इन्स्पिरेशन घेऊन रन करायला सुरुवात केली आणि आमचा खूप मोठा ग्रुप जमला आणि आम्ही वेगवेगळ्या मॅरेथॉन्स करायला सुरुवात केली. माझ्याबरोबर मी माझ्या मैत्रिणीच नव्हे तर सातारमधल्या जवळजवळ हजारेक लेडीज किंवा बऱ्याच घराघरातून आता लेडीज आहेत ज्या हाफ मॅरेथॉन करतात आणि त्या सगळ्याजणी आपल्या घर, कुटुंब, व्यवसाय सगळं सांभाळून करत असतात. त्याचा खूप आनंद होतो आहे. ही जी मॅरेथॉनची चळवळ साताऱ्यात सुरू झाली या चळवळीच्या मागे आमच्या महिलांचा, माझ्या मैत्रिणींचा, आमच्या टीममध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्या महिलांचा खूप मोठा सहभाग आहे. कारण या टीम, आपण जसं आमचं कुटुंब सांभाळतो, आपला संसार करतो, तेवढ्याच भावनेने सगळ्या माझ्या मैत्रिणी, सगळ्या आमच्या टीममेट्स ज्या आहेत त्या या मॅरेथॉनच्या ऑर्गनायझेशनमध्ये मदत करत असतात. अगदी या छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्या संसारात लागतात, प्रत्येक छोट्या गोष्टींची यादी करायची, कुठली गोष्ट कुठे ठेवायची, कुठल्या गोष्टी कुठे गेल्या पाहिजेत ह्या प्रत्येकाची लिस्ट करायची, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचं नियोजन जे आहे ते आम्ही करत असतो. आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे की या सातारमध्ये आज एवढी मोठी मुवमेंट जी चालू झालेली आहे त्याच्यामध्ये महिलांनीसुद्धा अतिशय स्वतःहून अतिशय मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत आणि अशीच ही चळवळ सगळीकडे पसरत जाऊ आणि अजून ज्यांना बाहेर पडायची संधी मिळत नाही त्याही सगळ्या महिलांनी इथे सहभागी व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आपण आता सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने सातारा ही मॅरेथॉन त्याचं जे सातवं एडिशन आपण जे आता सुरू होत आहे आपलं, उद्या 1 सप्टेंबर रोजी त्याचं एक्सपोमध्ये, एक्सपो सकाळी 10 सुरू होईल. अतिशय सुंदर अशी तयारी संपूर्ण सातारकरांनी या ठिकाणी केली आहे. हा खरं तर सातारकरांचा उत्सव आहे, सातारकरांची आपण जत्रा म्हणतो तरी हरकत नाही. या जत्रेमध्ये संपूर्ण सातारकर सर्वपरीनं सहकार्य करत आहे, त्याबद्दल मी अध्यक्ष या नात्याने त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की याच पद्धतीचं इथून पुढे देखील आपण असेच सहकार्य आपण वाढवत ठेवूया व हा जो एक उत्सव आपण जो सुरू केला आहे ह्या उत्सवाचा आपण अधिकाधिक कसं मोठं करू ह्यासाठी आपलं सर्वांचं असणारं मार्गदर्शन व सहकार्य इथून पुढे देखील मी अपेक्षित करतो. धन्यवाद. थँक्यू.